या घरात राहणारा 16 वर्ष घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. काव्य विष्णु सदन सांडी देहिक बंधन, काव्य विष्णु सदन जोडी भाविक स्पंदन, काव्य विष्णु सदन दत्ताश्रय आचरण, श्री शांताये नमः. या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. कर्म धारण्यमती, कर्म सर्वार्थ उत्पत्ती, कर्म वाचेना सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे. अखंड ज्ञान योगा. दत्ताश्रया द्वे ऑफ अखंड ज्ञान योगा. कर्म सर्वार्थ उत्पत्ती, कर्म वाचेना भवती, कर्म सर्वार्थ चरण. या कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीला अर्थ आहे, कोणत्या गोष्टीचा अनर्थ आहे आणि कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला चांगलं भेटणार आहे किंवा कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला वाईट भेटणार आहे, या सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे. जेथ विष्णू नाम ध्यान तेथ सर्व, जेथ विष्णू नाम ध्यान तेथ सर्व रूपचरण, आणि कधी बहू जाण ते आपोआपी सर्वस्व. चारुदत्तने रेखाटलेले चक्र, लिहिलेल्या ओव्या आणि अभंगाचा अर्थ सहज समजणार आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या रचना करण्यासाठीच माझा जन्म झालाय. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी, त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे. मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. अखंड ज्ञान योगा.